तीन तलाक कायद्याच्या विरोधामध्ये मुस्लिम महिलांच्या वतीनं 24 मार्च रोजी आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्लिम बांधवांच्या शरियतमध्ये होत असलेल्या हस्तक्षेपाच्या विरोधात शुक्रवार दिनांक 23 मार्च रोजी दुपारी 3 वाजता आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयावर महिलांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार हा मोर्चा काढण्यात येत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत यशस्वी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारच्या मोर्चात विविध संस्था संघटनांसह सर्वसामान्य महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. तीन तलाक विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार असून बुधवारी संयोजकांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मोर्चाच्या समन्वयक फहीम उन निसाम बेग यांनी सांगितले की शुक्रवारच्या विशेष नमाजनंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे. दुपारी 3 वाजता आमखास मैदानाहून मोर्चाला सुरुवात होईल. विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे. मोर्चा काढण्यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली. वाढणी या बैठका तसेच प्रत्येक घरी जाऊन महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे. और सदर जमहूरिया हिंद ने तीन तलाक के बहाने जो अपनी राय पेश की और इससे उन्होंने मुसलमानों के जज्बात के साथ खिलवाड़ किया है. तो मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड में मदाखिलत पर खामोश रहना बहुत बड़ा जुर्म और गुनाह होगा. मेरी शहर की तमाम माओ बहनों से अदबन गुजारिश है कि वो 23 मार्च को बरोज़ जुमा आमखास मैदान औरंगाबाद शहर में लाखों की तादाद में इस अजीम शान मोर्चे में शिरकत करें और हुकूमत वक्त को ये पैगाम दे कि शरीयत हमारी पहचान है और ये शरीयत हमें अपनी जान से ज़्यादा अजीज है और इसमें ज़रा बराबर भी तब्दीली को हमारे हरगिज़ बर्दाश्त नहीं करेंगे. तो तमाम बहनों से माओं से गुजारिश है कि वो 23 मार्च को बरोज़ जुमा बाद नमाज आमखास मैदान में लाखों की तादाद में शिरकत. यावेळी विविध सामाजिक संस्था तसेच संघटना तसेच मुस्लिम महिलांची उपस्थिती होती.